कारवे येथे शॉर्ट सर्किटमुळे मोठा धमाका होऊन मोठा ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला आहे, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून शासकीय अधिकारी आणि त्याचबरोबर आमदार अनिल बाबर यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात तर आणलीच, पण शासनाकडून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. करवे येथील महावितरणच्या केंद्रावर मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मोठा धमाका होऊन आग लागली. धमाक्याच्या तीव्रतेने पूर्ण करवे गावासह बाजूचा परिसर हादरून गेला होता. झालेला धमाका शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या स्फोटामुळे मोठा ट्रान्सफॉर्मर सोबत लहान ट्रान्सफॉर्मर देखील जळून खाक झाला होता. आग आटोक्यात आल्यानंतर मोठा ट्रान्सफॉर्मर बसवून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली.